हॅलो नमस्कार सर्वांना. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही माझ्या क्लासमधून झालेली आहे. तर आता क्लासमध्ये ना दसऱ्याची पूजा करायची आहे. तर ह्यांनी आता मुलांसाठी ना छान कोल्ड्रिंक आणलेलं आहे. हार वगैरे पण म्हणजे घेऊन आलेत ते. दाराला तोरण लावायचं आहे. तर इथे आता आपण ज्या ठिकाणी आपलं काम वगैरे असतं तिथे नेहमी पूजा करतो. आता क्लास तर बाहेर असल्यामुळे ना म्हटलं आज इथे सुद्धा मी पूजा करून घेतली. आणि पहिलं वर्ष आहे म्हणजे असं मी घराबाहेर क्लासेस चालू केलेले आहेत आणि पहिल्यांदाच मी अशी बाहेर पूजासुद्धा करणार आहे. खूप छान वाटलं मला सुद्धा. आणि इथे आता मुलांची सुद्धा मदत घेतली आणि मुलांना सुद्धा ना या सगळ्या गोष्टी करण्याची खूप उत्सुकता असते आणि त्यांना सुद्धा आवड असते असं सगळं. आणि आपण इन्वॉल्व त्यांना करून घ्यायला हवं. कोण आहे खाली? उठ जा उठ जा. ए हात निचले. आरती नाही चालू आहे. मारामारी कर गेलो मारामारी कर गेलो. पाया पडा. बघा श्रावणी दीदी किती बघा कशी तिच्यासारखं घरा सगळ्यांनी बोलो. हा माझ्या पाया पडता. शाबाश. चलगा पेपर अच्छा लिखो. ते पाया पडायला नाही फॅन्टा घ्यायला आले आधी. आता क्लासून आल्यानंतर ना जेवण वगैरे झालं त्यानंतर थोडा आराम केला. आता चहा ठेवलेला आहे इथे आणि थोडे म्हटलं भजीचं पीठ आहे तेवढ्या भज्या करते म्हणजे चहा बरोबर पॅक खायला होईल. आणि आता नम्रताने पहा इथे रांगोळीची तयारी केलेली आहे. तर छानपैकी रांगोळी काढते ती. कलरचा डब्बा आहे त्याच्याने झाकण काढ हे केलंस का? कलरचा डब्बा आहे ना त्याच्या झाकणाचा उपयोग केला सर्कल काढण्यासाठी. तर आता छानपैकी काढून घे मग आपण दाखवूया. तर आज सकाळी असं झालं ना क्लासला जायच्या आधी एवढी गडबड होती माझी आणि त्यातच नम्रता अचानकच म्हणजे झाडू मारताना नम्रताचा हात जो आहे ना तो बाथरूमच्या डोअरमध्येच गेला. दर्शन आतमध्ये होता त्याने नकळत दार पुढे केलं आणि नम्रताची बोटं चिमटली गेली आणि अक्षरशः आज नम्रतानं एवढं रडली. खूप वाईट वाटलं मला कारण का सणासुदीचा दिवस आहे आणि त्यावेळेला असं होतं ना खूप वाईट वाटतं. पण असं वाटलं नंतर की चला काहीतरी मोठं व्हायचं होतं ते थोडक्यातच टळलं असं समजायचं आणि मग आपण त्याला हे करायचं. तर खूप अगदी तिचा म्हणजे हात एवढा झाला ना की ती एवढ्या जोरात किंचाळली की शेजारचीसुद्धा पळत घरी आले की काय झालं एकदम म्हणून. तर अशी परिस्थिती सकाळी झालेली खूप एकदम हे झालं. खूप वाईट वाटलं मला पण त्यातच माझा क्लास होता म्हणून मला धडपडत जावं लागलं आणि एवढी रडली आहे ना आज की तिचे डोळे सुजलेत रडून. तर आता नंतर छान तयार होईल मग ती. आता राहू दे आता डोळे सुजलेले आहेत आता दाखवत नाही मी नंतर तयार झाल्यानंतर दाखवते. छान एकदम आज दसऱ्यानिमित्त एकदम सुंदरशी रांगोळी ती काढते. आणि पण चहा ठेवला आहे. बाहेरचे कपडे वाळत घातलेले होते ना ते आणून ठेवले जातात. तेवढे सगळे घडी करायचे आहे. ते पहा सगळे घडी करते कपाटात वगैरे लावते कारण 6 वाजत आलेले आहेत ना. तर त्यानंतर मग जरा तयार पण होईल. आज आता विचार केलेला आहे की छान काठपदराची साडी नेसायची आहे. काल तर काही घाईत झालं नव्हतं तर आज ते तरी करूया. चला आता चहा घेते आधी आणि मग पुढचं करते. जरा साथ देतो. आणि
हे सगळे रंग ना आम्ही कल्याणला जातो ना जेव्हा सासरी माझ्या तिथूनच मी घेऊन येते आणि एवढे म्हणजे वर्षभर आम्हाला चांगले टिकतात ते। बनवला ताईने क्रेडिट घेतोय दर्शन आर नाही म्हणत त्याला तोरण म्हणतो तोरण तोरण नम्रताची पूजा चालली आणि इतकं सुंदर डेकोरेशन वाव मी कधी विचारच केला नव्हता की अशा प्रकारे सुद्धा आपण इथे छान असा हार वगैरे लावू शकतो किंवा तोरण लावून बनवू शकतो। गुड गुड इथे माझ्या चाललेल्या आहेत चपात्या कारण मी स्वयंपाकाचं करून घेते आणि ती तिकडे पूजेचं करते दोन्हीकडे दोन जण करतोय दर्शनने पण मदत केली आहे दर्शनने हे पांडी घासलेली आहे देवडी। तर चला आता मी पुढचं दाखवते तुम्हाला नंतर पूजेसाठी नैवेद्य काहीतरी गोड करावं म्हणून मग आता काय करायचं असा मला विचार पडलेला तर लापसी रवा होता तो म्हटलं चला लापसी रवा बनवूया आणि बरेच दिवस झाले आणून ठेवलेला होता पण गोड एवढा आवडीनं कोणी खात नाही ना त्यामुळे असाच ठेवलेला आणि याचं ना आम्ही मस्त उपीट पण बनवतो ते सुद्धा खायला खूप छान वाटतं कधीतरी मी शेअर करेन तुमच्याबरोबर रेसिपी। तर आता तुपामध्ये ना चांगलं एक दोन तीन मिनटं भाजून घेतलं आणि पाहताय तुम्ही रंग अगदी चेंज झालेला आहे अगदी व्हाईटिश झालेला आहे। त्याच्यानंतर याच्यात मी आता साखरच घालते खरं तर याच्यात गुळ घालून केलं ना तर खूप छान वाटतं पण दूध वगैरे कधी फाटू शकतं म्हणून ना आता साखरच घातली आणि जास्त गोड पण करणार नाही आहे मी। त्यानंतर आपलं दूध घालायचं आणि त्यानंतर पाणी याच्यामध्ये घालायचं कारण याला शिजायला ना भरपूर वेळ लागतो आपल्या साध्या रव्यासारखं एकदम पटकन असं शिजत नाही ना त्यामुळे थोडा वेळ झाला 10 मिनटं शिजवून घ्यावं लागतं। चला इथे पहा आता मी तयार झालेली आहे मस्त एकदम दर्शन तयार आहे अमृता तयार आहे पहा आणि आता ना पूजेची तयारी चालू आहे तर पूजा करून घेते आणि सगळं काही नैवेद्य वगैरे नम्रताने म्हणजे मी प्रिपेअर केलं नम्रताने पूजेचं पूर्ण इथे मांडून घेतलेलं आहे सगळं झालेलं आहे आणि आता पूजा करून घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते। तर कसा वाटलेला आहे आजचा व्हिडिओ मला कमेंट करून प्लीज सांगा पूजा कशी झाली आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। चला आता मी पुढची तयारी करून घेते तर नैवेद्याचं ताट तयार करून घेतलेलं आहे इथे तयार होता होता ना मी आपलं हे सगळं पण करत होती कारण 8:30 पूजा करायची होती तसा मुहूर्त होता आणि तेही मला ना माझ्या मित्राचा फोन आलेला तेव्हा मला कळलं की नाही नाही यावेळेला पूजा केली ना तर खूप चांगला मुहूर्त आहे तर म्हटलं मग चला त्यावेळेपर्यंतच आपण करून घेऊया आणि सगळं काही ना माझं त्यावेळेच्या आतच झालेलं तर आता फक्त शेवटचं माझं दिवा म्हणजे आरती करायची बाकी होती। तर इथे तुम्ही पाहू शकता दिवा वगैरे करून घेतला आणि ना जागा खाली जर पूजा मांडली ना तर ही पूजा आता रात्री उचलायची नसते मग त्यामुळे ती पूजा हलवायची नसते त्यामुळे मग असं झालं की मी म्हटलं पूजा आपण ना वरच मांडून घेऊया कारण नम्रता दर्शन जेव्हा लहान होते ना तर ही पूजा मी खाली मांडायची म्हणजे देवाऱ्याच्या खाली ना तिथे मांडायची पण आता जागेच्या अभावी खूप प्रॉब्लेम होतो आणि जर पूजा रात्री जर ठेवली तर झोपण्याची जागा खूप अडचण होते तर यामुळे आता देवी आई आहे ती सगळं सामावून घेईल समजून घेईल म्हणून आपलं तसंच हे केलेलं आहे। आणि दसऱ्याच्या निमित्ताने ना आपल्या घरामध्ये सगळ्या सुखशांती समृद्धी यावी घरातल्या कोणतीही नेगेटिव्हिटी असेल तर ती जावी यासाठी ना कापूर जाळायचं आहे। तर आज मी नेहमी तर कापूर जाळतेच पण ना कापूर त्याबरोबर आपण जर लवंग वगैरे पण जाळले ना तर खूप चांगले असतात कारण लक्ष्मी आईला तसं ते आवडतं तर त्यामुळे लवंगसुद्धा त्याच्यामध्ये घालायच्या आणि ते तुम्ही पाहिलं की कापूरवर मी आता जे हे लावलेलं आहे ना त्याच्यावरती मी एक कापूरसुद्धा ठेवला त्याच्याने ना घरामध्ये कापूरचा घमघमाट सुटतो आणि खूप छान असं पॉझिटिव्हिटी येते। तर पहा आता मी धूपसुद्धा दाखवलेलं आहे तर छान मस्त पूजा झाली आणि वेळ पाहताय तुम्ही 9:15 झालेले आहेत माझं घड्याळ तसं पुढे आहे आणि ह्यांनीसुद्धा आता देवाला आरती वगैरे करून घेतली
कापूर दाखवला, सगळ्यांनी घरातल्यांनी करायचं चांगलं असतं आणि त्याचबरोबर ना आपल्या उंबरठ्याला सुद्धा दाखवायचं, कारण तिथूनच आपल्या घरामध्ये समृद्धी येते. तर आमच्या खिडकी बाहेरची देवी बसते का नाही तर त्याचं विसर्जन आहे. तर त्यासाठी ना जोरदार एकदम असं वादळ गाजळ चालू आहे आणि आमच्या ह्यांना थोडं सांगावं लागतं हसण्यासाठी. तर छानपैकी त्यांनी सुद्धा पहा एकदम स्माईल मस्त दिली आणि नम्रता आम्ही एक आता एकमेकांना सोनं देतो आहे, सोनं वाटतो आहे कारण आपल्या घरात एकमेकांना सोनं द्यावं आणि नंतर मग इतरांना आपण द्यायला जाऊ शकतो. ह्याच्यातून तुला जे जे वाला आवडते ते तोडून घेऊ शकतेस तू. अंगठी सोनं काय म्हणतात हार वगैरे सगळं आहे. चल दे दे थँक्यू. चल आता राहू दे का पाया पडायची मस्त राहायचं बस हसत खेळत. चल रे जाते आता. चलो अभी इनको सोना देने. अरे मेरे पास मी ना काय केलं माहिती का, मी हार चैन वगैरे सगळं याच्यात आणलेलं आहे, तुला जे आवडते ते तू घे. त्यातूनच मी आणलंय सगळं एकत्रच. आत मी जायगा नीचे रखो उसको. ही मराठी आहे, ही नाट्य करते. अरे पण ठेव तरी जरा वेळ. घेत पण नाही सोनं पण नाही घेते पकड. मी घेऊ ना उजव्या हातात घेते. शुभ दसरा सुखी राहा मस्त राहा. चल ना खाली. काय आईला ना खूप आळस आहे, तयार व्हायला नको. छान एवढा ड्रेस मस्त आहे, मस्त ओढणी घे आणि चल. झाड नाही, झाड नाही ते सोन्याचं झाड आहे. शाळेत जाताना घालून कंटाळा आलाय. अभी तो गया. रिपीट कर.
चला।